यवतमाळ शहरामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत आणि त्यामुळे बेमळा धरणाचं पाणी ताबडतोब द्यावं या मागणीसाठी युवकांनी बेमळा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन केलं. जनतेला पाणी द्या अशा मागणीचे फलक हातात धरून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्र्यांना बेमळा धरणाचं पाणी पोहोचवू असं आश्वासन दिलं होतं, मात्र ही त्यावर ठोस असं काही झालं नाही. दरम्यान पालकमंत्र्यांनी पाईपलाईनचं काम जोरात सुरू केलं आणि लवकर पाणी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.